संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आणि पुन्हा वादाची ठिणगी पडली. विरोधकांनी संजय राठोड यांच्या मंत्रीपदाला विरोध तर केलाच आहे, शिवाय भाजपमधील नेत्यांनी सुद्धा संजय राठोड यांना उघड विरोध केलेला आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून पुन्हा राजकीय भूकंप घडणार का हेच आता बघावं लागणार आहे. भाजपचा विरोध डावलून राठोडांना मंत्रीपद, शिंदेंनी का केलं राठोडांना मंत्री, मंत्रीपदासाठी शिंदेंवर कुणाचा दबाव, शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि पुन्हा वादामागून वाद समोर यायला लागले. एका तरुणीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानं विरोधक तर आक्रमक झालेत, शिवाय भाजपमधील नेत्यांनीही संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला तीव्र विरोध केला. एवढंच काय तर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशाचं जोरदार समर्थन केलंय. त्यामुळे भाजप नेत्यांना एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. मात्र चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात लढा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्याला संजय राठोड यांनी उत्तरही दिलं. त्यामुळे पुढील काळात चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्यातील वाद आणखीन चिघळण्याची चिन्ह आहे. हो, माझा राजीनामा देऊन जर त्या मुलीला न्याय मिळणार असेल तर मी नक्की देईन. आणि काय आहे त्याच्यामध्ये, कुठलं संविधानिक पद नाही आहे ते, पक्षाचं छोटंसं एक पद आहे आणि त्या पदावरती मी त्या ठिकाणी काम करते. मला एवढंच सांगायचं आहे, जे माझ्याकडे आत्ता राजीनामा मागतायत, ज्या वेळेला हा लढा चालू होता त्यावेळेला कुठल्या बिळामध्ये बसले होते, तुमचे कोणी हात बांधले होते? कदाचित चित्राताईंना माहीत नसेल हे सर्व कागदपत्र, त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू. आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो, परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार. दरम्यान संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजप नेत्यांनी सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली. तर पंकजा मुंडे यांनी सूचक विधान केलं. ज्यांनी संजय राठोड यांना मंत्री केलं त्यांच्याकडून उत्तर घ्यावं असं पंकजा मुंडे म्हणाले. संजय राठोडाबद्दल कम्प्लिटली उत्तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलंय आणि त्यांचं उत्तर समर्पक आहे, त्यामुळं त्याबद्दल मी काही सांगणे काही योग्य नाही. ते एकनाथ शिंदे साहेबांनी समर्पक उत्तर दिल्यावर मी त्यामध्ये बोलणे हे काही योग्य होणार नाही. त्यांनी मंत्रिमंडळाची यादी केली आहे, ज्यांनी ते निर्णय घेतले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर उत्तर द्यायला पाहिजे. त्याच्यावर उत्तर देणारी मी पार्टी नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही वाटत. शिंदे गटानंही आता संजय राठोड यांच्या मंत्रीपदाचं समर्थन करण्यास सुरुवात केली आहे. संजय राठोड यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी म्हणता येत नाही असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांना जर दोषी म्हणून त्यांच्यावर काही कारवाई झालेली नसेल तर केवळ आरोप आहे म्हणून तुम्ही त्यांना वंचित ठेवणार का असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय आहे, पण या निर्णयामुळे कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनला कुठलीही बाधा येणार नाही. चित्रा वाघ मॅडमने जे सांगितलेलं आहे की त्या फॉलोअप करतील ह्या केसचं, त्याने अवश्य फॉलोअप करावा. आणि जर कुठे काय आढळलं तर निश्चितपणे वेगळा निर्णय मुख्य घेण्याचा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांना आहे. एकूण काय, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमध्ये तरुणीच्या आत्महत्येनंतर राजकीय भूकंप घडला होता, संजय राठोड यांची खुर्ची गेली होती, आता त्याचीच पुनरावृत्ती शिंदे फडणवीस सरकारमध्ये होण्याची चिन्ह आहेत. सुशांत सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.